विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऑनलाइन अभ्यासास आपण सुरुवात करत आहोत. इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मध्ये एकूण 10 प्रकरणे आणि भाग 2 मध्ये एकूण 10 प्रकरणे अशी 20 प्रकरणांचा आपण अभ्यास करत आहोत. विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मध्ये प्रकरण क्रमांक 9 म्हणजे कार्बनिक संयुगे. आज आपण कार्बनिक संयुगांचा अभ्यास या प्रकरणामध्ये या व्हिडिओद्वारे करणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला आपण प्रथम पाहूया की संयुगे म्हणजे काय आणि संयुगांचे प्रकार काय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे की मूलद्रव्ये एकूण 118 ते 119 मूलद्रव्यांचा शोध आतापर्यंत लागलेला आहे. ही मूलद्रव्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहेत, कार्बन असेल, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, मॅग्नेशियम, काही कठीण धातू आहेत, काही अधातू आहेत, काही सेमी धातू किंवा आपण त्यांना म्हणतो धातू सदृश समजतो. याच्यामध्ये ही जी मूलद्रव्ये आहेत या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संयुगातून रासायनिक संयुगातून काय तयार होतात, संयुगे तयार होतात. याच्यामध्ये संयुगे आपण बरीच पाहिलेली आहेत. यामध्ये CH4 मिथेन, H2O पाणी, NaCl मीठ किंवा सोडियम क्लोराईड, Na2CO3 सोडियम कार्बोनेट, C2H6 इथेन, CH3COOH ऍसेटिक आम्ल, अशी बरीच संयुगांची यादी आपल्याला माहीत आहे किंवा संयुगांची नावे आपल्याला परिचित आहे किंवा यांचा आपण अभ्यास मागील काही इयत्तांमध्ये केलेलो आहे. खरं पाहायला गेलं तर मूलद्रव्यांच्या अणूंच्या रासायनिक संयोगातून त्यांच्यामध्ये रासायनिक बंध निर्माण होऊन अशी अनेक संयुगे तयार होतात. जरी मूलद्रव्य 119 असली तरी त्याच्यापासून तयार होणारी मूलद्रव्यांची संख्या काही दशलक्षांमध्ये किंवा करोडो अब्जावधी संयुगे त्याच्यापासून तयार होतात. पण आपण थोडंसं पाहिलं तर असं लक्षात येईल यातील काही मूलद्रव्ये आपण पाहतोय तर याच्यामधली काही मूलद्रव्ये सेंद्रिय संयुगे आहेत, तर काही यामधील काही संयुगे सेंद्रिय संयुग आहेत, तर काही संयुगे असेंद्रिय संयुगे आहेत. याच्यामध्ये NaCl सोडियम कार्बोनेट किंवा पाणी HCl ही काही मूलद्रव्ये असेंद्रिय संयुगे म्हणून आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. याच्याशिवाय मिथेन, इथेन, ऍसेटिक आम्ल, इथेनॉल इत्यादी काही संयुगे आपल्याला सेंद्रिय संयुगे म्हणून करायची आहे. तर आपण हे पाहूया की संयुग आणि संयुगांचे प्रकार हे कशावरून ठरवले जातात. सुरुवातीला आपण संयुगांचे प्रकार त्यामध्ये असणाऱ्या रासायनिक बंधावरून याच्यावरून आपल्याला संयुगांचे दोन प्रकार पडले जातात. ते म्हणजे एक आयनिक संयुग, आणि दुसरा म्हणजे सहसंयोज संयुग. याच्यामध्ये आपण थोडासा पुन्हा एकदा आयनिक संयुग आणि सहसंयोज संयुगांचा काय करूया, उजळणी करूया. यापूर्वी आपण आयनिक संयुग आणि सहसंयोज संयुगे अभ्यासलो आहोत. पण आयनिक संयुगे म्हणलं तर नावातच आपल्याला पाहता येईल आयनिक म्हणजे आयन, उदाहरणार्थ धन आयन आणि ऋण आयन. बघा इथं सोडियमचा धन आयन आणि क्लोरीनचा ऋण आयन, क्लोराईड आयन यांच्यामध्ये विजातीय आयनांमध्ये काय असतं, आकर्षण असतं. आणि यामध्ये जे आकर्षण निर्माण होऊन इथं जो रासायनिक बंध तयार होतो, आयन आयनमध्ये जो बंध तयार होतो त्याला आयनिक संयुग असे म्हणतात. म्हणजे Na+ धन आयन आणि Cl- ऋण आयन यांच्यापासून NaCl हे आयनिक संयोग तयार होते. काय तयार होते, आयनिक संयोग तयार होते. म्हणजेच इथं सोडियम आणि क्लोरीन या मूलद्रव्याने त्यांच्या अणूंनी काय तयार केलेलं आहे, धन आयन आणि ऋण आयन तयार केलेले आहेत. इथं आयनिक संयुग तयार होताना आयनिक बंध त्यामध्ये जो निर्माण होतो तो आयनिक बंध हे इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे
देवांगम घेवा म्हणजे इलेक्ट्रॉनच्या देवांग घेवाने इतर पाहिलावर तर सोडियमचा जो अणु आहे तो सोडियमचा अणु क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन देतो बरोबर आणि तो धन आयन तयार करतो काय तयार करतो धन आयन की ज्याला तुम्ही काय म्हणता सोडियमचा कॅटायन असे ही शब्द आपण वापरतो आणि जेव्हा एक इलेक्ट्रॉन सोडियमच्या अणूकडून क्लोरीनचा अणु घेतो तेव्हा तो क्लोरीनचा ऋण आयन तयार होतो आणि हा जो ऋण आयन आहे बरोबर त्याला आपण क्लोराईड आयन म्हणतो सोडियमचा धन आयन आणि क्लोराईडचा क्लोरीनचा ऋण आयन म्हणजे क्लोराईड आयन यांच्यामध्ये विजातीय आयनांमध्ये आकर्षण निर्माण जे आकर्षण त्यामध्ये तयार होतं त्याला आम्ही आयनिक बंध म्हणतो आणि NaCl नावाचा आयनिक संयुग म्हणजे तुम्ही याला सोडियम क्लोराईड किंवा याला सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ मीठ बरोबर हे संयुग तयार होतं म्हणजे जिथे NaCl सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे त्याच्यासाठी बरीच आयनिक संयुगे आपल्याला त्याची उदाहरणं देता येतील KCl आहे बरोबर KI आहे NaBr आहे बरोबर अशी काही आयनिक संयुगे इथं तयार होतात किंवा तयार केली जातात की ज्याच्यामध्ये आयनिक बंध असणार या आयनिक संयुगांचे काही गुणधर्म पण आपण मागील पाठात पाहिलेलं आहोत याशिवाय सहसंयोजक संयुगे म्हणजे काय सहसंयोजक संयुगे म्हणजे जेव्हा दोन मूलद्रव्यांच्या दोन समान मूलद्रव्य किंवा भिन्न मूलद्रव्यांच्या भिन्न अणूंमध्ये बघा इथे लक्षात घ्या इथं हायड्रोजनचा अणू आहे बरोबर या दोन समान मूलद्रव्याच्या भिन्न अणूंच्या मध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजन अणूला देतो आणि हायड्रोजन अणूबरोबर भागीदारी करतो आणि दुसरा हायड्रोजनचा अणू पहिल्या हायड्रोजनच्या अणूसोबत एका इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो म्हणजेच इथं दोन हायड्रोजनच्या अणूमध्ये दोन इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि याच्यापासून हायड्रोजनचा रेणू तयार होतो एक रेणू तयार होताना हायड्रोजनचे दोन अणू इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात आणि याच्यामध्ये काय तयार होतो हायड्रोजनचा रेणू म्हणजे हायड्रोजनचं संयुग तयार झालेलं आहे आणि हे जे हायड्रोजनचा रेणू आहे हा सहसंयुज संयुग आहे बरोबर की ज्याच्यामध्ये सहसंयुज बंध तयार झालेला आहे म्हणजेच काय अणू अणूंच्या मध्ये सहसंयुज बंध तयार होतो की जो इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे निर्माण होतो आणि त्याच्यापासून सहसंयुज संयुगे तयार होतात मग असे काही सहसंयुज संयुगांची उदाहरणं आपल्याला घेता येतील का तर हो बघा बरं HCl हे सहसंयुज संयुगाचं उदाहरण आहे पाणी H2O CH4 मिथेन अमोनिया ही काही सहसंयुज संयुगांची उदाहरणं आपल्याला इथं देतात आता आपण पाहिलं की आयनिक संयुगे आणि सहसंयुज संयुगे यांच्या हे जे संयुगे तयार झाले यांच्यामधील बंध कोणत्या प्रकारचा आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी किंवा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन रासायनिक बंध तयार होतात यामध्ये आपण हे दोन प्रकार संयुगांचे यापूर्वीही अभ्यासलेलो आहोत यानंतर आणखीन एक संयुगांचा प्रकार आपल्याला या प्रकरणात अभ्यास करायचा आहे तो म्हणजे संयुगांचे प्रकार याच्यामध्ये सेंद्रिय संयुगे सेंद्रिय संयुगे व असेंद्रिय संयुगे असेंद्रिय संयुगे याचा आपण जर विचार केला तर असं लक्षात येईल इथं सेंद्रिय संयुगे जवळजवळ आपण यांना कार्बनी संयुगे असेही संबोधतो कारण 200 वर्षापूर्वी असं समजलं जात होतं किंवा असं मानलं जात होतं सेंद्रिय संयुगे ही साधारणपणे प्राणी व वनस्पतीपासून उपलब्ध होतात म्हणजे प्राणी आणि वनस्पतीमध्ये जी संयुग उपलब्ध होतात त्यांच्यापासून तर त्या संयुगांना आपण काय म्हणतो सेंद्रिय संयुगे बरोबर पण 200 वर्षापूर्वी असं मानलं जायचं की प्राणी आणि वनस्पतीपासून मिळणाऱ्याच संयुगांना आपण सेंद्रिय संयुगे म्हणत होतो पण नंतर प्रयोगशाळेत काही प्रयोग केले गेले ते संशोधन केली गेली आणि शास्त्रज्ञांनी हे दाखवून दिलं की काही असेंद्रिय संयुगांपासून असेंद्रिय
संयोगांपासून सुद्धा काही सेंद्रिय संयुगे प्रयोगशाळेमध्ये निर्माण केली गेली. बरोबर, याचं एक उदाहरण म्हणजे सोडियम थायोसायनेट या असेंद्रिय संयुगापासून युरिया नावाचा सेंद्रिय संयुग केला गेला, निर्माण केला गेला. युरिया सर्वांनाच परिचित आहे, तुम्ही त्याला सेंद्रिय खताच्या नावाने ओळखता. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर लक्षात येईल, मग सेंद्रिय संयुगे ही फक्त प्राणी आणि वनस्पती पासूनच मिळतात असं नाही, तर ती प्रयोगशाळेमध्ये सुद्धा कृत्रिमरित्या असेंद्रिय संयुगापासून काय करता येतात, निर्माण करता येतात. तेव्हापासून सेंद्रिय संयुगांना कार्बनी संयुगे असंही संबोधलं जाऊ लागलं. कार्बनी संयुगे आणि याच कार्बनी संयुगांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये अतिशय सविस्तरपणे करणार आहोत. मग असेंद्रिय संयुगे नेमकी कोणती, तर याच्यामध्ये आपण विचार केला तर असं लक्षात येईल की सेंद्रिय संयुगे यांना ओळखायचं असेल तर या सेंद्रिय संयुगांचा मुख्य घटक कार्बन आणि हायड्रोजन असतो. बघा, लक्षात घ्या, सेंद्रिय संयुगांचा मुख्य घटक कार्बन आणि हायड्रोजन असतो, त्यामुळं या यांना हायड्रोकार्बन्स या नावाने ओळखलं जातं. हायड्रोकार्बन्स, कारण नावातच लक्षात घ्या, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन म्हणजे कार्बन. बरोबर, या नावाने म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन हा मुख्य घटक असणारी जी संयुग आहे त्यांना आपण सेंद्रिय संयुग. जास्तीत जास्त आपण पाहिलं तर प्राणी आणि वनस्पतीपासूनच ते उपलब्ध होतात, पण काही सेंद्रिय संयुगे आपण प्रयोगशाळेमध्ये पण अलीकडं करू लागलो आहोत. त्याच्यामध्ये मग सेंद्रिय संयुग नेमकं ओळखायची कशी? बरोबर, बघा, कोणताही पदार्थ, एखादा पदार्थ किंवा एखादा संयुग आपण जेव्हा जाळतो तेव्हा जाळल्यानंतर जर शेवटी कार्बन पाळी राख किंवा काळा कोळसा तयार होत असेल, बरोबर, काळ्या रंगाची कूड तयार होत असेल, तर आपण त्याला समजावं की ते सेंद्रिय संयुग आहे. उदाहरणार्थ अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येते सेंद्रिय संयुगांची, की ज्याच्यामध्ये अन्न, बरोबर, अन्न किंवा अन्नामध्ये जी पोषण द्रव्य आहेत, पोषण द्रव्य कुठली कुठली असतात, तो कार्बोदके, कार्बोदके, कार्बोदकांची काही उदाहरणं पण आपल्याला माहिती आहेत. उदाहरणार्थ ग्लुकोज, ग्लुकोज आपण खातात ती साखर, बरोबर, ती जी साखर आहे ती कोण आहे, सुक्रोज आहे. सुक्रोज, ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज हे नावं तुम्ही ऐकली आहात की जी कार्बोदके आहेत. स्टार्च, बरोबर, किंवा ग्लायकोजेन ही नावं तुम्हाला परिचित आहे, हे सगळे कार्बोदके आहेत. याच्याशिवाय काही प्रथिने, प्रथिने, बरोबर, स्निग्ध पदार्थ, स्निग्ध पदार्थ, व याच्याशिवाय आपण प्लास्टिक वापरात घेतो, रबर वापरात घेतो. बरोबर, रबर असेल, प्लास्टिक असेल, औषधं असतील, धागे असतील, कपडे असतील, बरोबर, ही सगळी सेंद्रिय संयुगांची उदाहरणं आहेत. बरोबर, याच्याशिवाय असेंद्रिय संयुगे म्हणजे ओळखायची कशी किंवा असेंद्रिय संयुग कोणती, जर जी जे पदार्थ आपण त्यांचं ज्वलन केल्यानंतर काळ्या रंगाची कूड निर्माण होत नाही त्यांना आम्ही काय म्हणणार आहे, असेंद्रिय संयुगे. याच्यामध्ये थोडक्यात विचार केला तर सेंद्रिय संयुगांचे काही गुणधर्म आहेत की जे आपण पुढे पाहणार आहोत, ह्या सेंद्रिय संयुगांचे गुणधर्म ज्या संयुगामध्ये आढळणार नाही त्यांना आपण असेंद्रिय संयुग म्हणतो. आपण थोडक्यात विचार केला तर ही जी सेंद्रिय संयुग आहेत आणि असेंद्रिय संयुगे ही ओळखायची असतील किंवा ही आपल्याला परिचित लक्षात घ्यायची असतील तर आपल्याला असं लक्षात येईल, बघा, सेंद्रिय संयुगांची उदाहरणं मी काही द्यायला आहे की जी तुम्हाला परिचित सुद्धा आहे. याच्यामध्ये CH4, मिथेन, C2H6, इथेन, ॲसेटिक आम्ल, CH3COH, ॲसेटिक आम्ल, इथेनॉल, C2H5, इथेनॉल. बरोबर, ही नावं तुम्हाला परिचयाची आहे. CHO, फॉर्मॅल्डिहाइड. बघा, ग्लुकोज, C6H12O6, C12H22O11, सुक्रोज किंवा तुम्ही त्याला साखर म्हणता. बरोबर, ही सगळी सेंद्रिय संयुगांची उदाहरणं आहे. तुम्ही जरा थोडंसं याच्याकडे निरीक्षण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हा मुख्य घटक आहे. बरोबर, आणि त्याच्यासोबत ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर अशी काही मूलद्रव्ये त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, पण मुख्य घटक या
संयुगांचा कार्बन आणि हायड्रोजन हाच आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं लक्षात घेतलं तर असं लक्षात येईल की काही मूलद्रव्यांमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन आहे. उदाहरणार्थ कार्बन मोनॉक्साईड, काही कार्बन आहे Na2CO3, CaCO3 कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड यांच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन हा मूलद्रव्य असेल तरी ही काय नाहीये, सेंद्रिय संयुग नाही. काही अपवादात्मक आपण लक्षात घेतलं कारण याच्यामध्ये मुख्य घटक कार्बन आणि हायड्रोजन नाही आहे, त्यामुळे ही असेंद्रिय संयुगे आहे. मग असेंद्रिय संयुगे कोणती, तर बघा ज्याच्यामध्ये मुख्य घटक कार्बन हायड्रोजन नाही, उदाहरणार्थ NaCl, Na2CO3 वॉशिंग सोडा किंवा धुण्याचा सोडा, NaHCO3 खाण्याचा सोडा, बरोबर, इत्यादी काही मूलद्रव्ये CaCl2, H2O, पाणी, अमोनिया, ही अशी काही उदाहरणं आपल्याला लक्षात येतील की जी असेंद्रिय संयुगांची उदाहरणे आहे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण संयुगांचे काही प्रकार अभ्यासले आहोत. यामध्ये आण्विक संयुगे आणि सहसंयुग संयुगे याच्याशिवाय त्याची काही उदाहरणं आपण पाहिली आहोत. याप्रमाणेच सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे असाही एक संयुगांचा प्रकार पडतो, त्याचाही अभ्यास आपण थोडक्यात आत्ता केलेलो आहोत. चला तर मग यातील आपण सेंद्रिय संयुगे म्हणजेच कार्बनी संयुगांचा अभ्यास या प्रकरणामध्ये सविस्तर करणार आहोत. तर यासाठी सुरुवातीला आपण थोडी काही थोड्या संकल्पना मागच्या युनिटतील आणि मागच्या प्रकरणातील आठवूया, म्हणजे आपल्याला कार्बनी संयुगे जाणून घेण्यासाठी सोपं होणार आहे. याच्यामध्ये आण्विक संयुगे यांचा गुणधर्म आणि याची काही उदाहरणं आपण मागील पाठामध्ये पाहिलेलं आहोत. तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला आण्विक संयुग हे आण्विक बंधांनी तयार होते आणि दोन विजातीय आयनांमध्ये आण्विक बंध निर्माण करून आण्विक संयुग तयार होते. याचंच एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, मीठ घरातील मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड की ज्याचं रेणू सूत्र आहे NaCl, बरोबर. सोडियम क्लोराईड हे आण्विक संयुग आहे. असे कितीतरी आण्विक संयुग आपल्याला परिचित आहेत, KCl, KBr, NaR, बरोबर, LiCl, बरोबर, ही आण्विक संयुगांची उदाहरणं. मग ही आण्विक संयुगांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की आण्विक संयुग ही पाण्यात सहजतेनं विरघळतात, बरोबर, पाण्यात सहजतेनं विरघळतात, बरोबर. म्हणजे मीठ हे पाण्यात विरघळतं हे आपल्यालाही परिचयाचं आहे, बरोबर की नाही. याच्याशिवाय आण्विक संयुगांचा विचार केला तर आण्विक संयुगांचा द्रवणांक यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक आणि संयुगांचा द्रवणांक आणि उत्कलनांक काय असतो, उच्च असतो. आपण पाहिलं आहोत की ही आण्विक संयुगांचा जो द्रवणांक आणि उत्कलनांक आहे तो जवळजवळ 1000 आणि 3000 2000 पटीमध्ये किंवा त्या प्रमाणात तो असतो, बरोबर. याचा विचार केला तर आणखीन एक लक्षात येईल की आण्विक संयुग ही जेव्हा स्थायू रूपात आपण पाहिलं तर ते विद्युतदृष्ट्या काय असतात, ध्रुवाहक असतात. पण आण्विक संयुगांचं पाण्यातील द्रावण आण्विक संयुगांचे कोणाचं पाहतोय आपण, आण्विक संयुगे जी आण्विक संयुगांचं पाण्यातील द्रावण तयार केलं म्हणजेच मिठाचं पाण्यातील द्रावण जर तयार केलं तर त्याचं पाण्यातील द्रावण काय आहे, विद्युत वाहक आहे. म्हणजे आण्विक संयुगांना जेव्हा आपण पाण्यामध्ये विरघळवतो तेव्हा त्या संयुगांचे आयन तयार होतात, पाण्यातील द्रावणामध्ये काय तयार होतात, आयन तयार होतात आणि त्यामुळं हे आण्विक संयुगांचं पाण्यातील द्रावण विद्युत सुवाहक आहे. पण आपण थोडासा विचार केला तर असं लक्षात येईल आण्विक संयुगांच्या मानाने आपण कार्बनी संयुगांचा विचार लक्षात घेतला तर कोणताही कार्बनी संयुग, मग मी तुम्हाला कार्बनी संयुगांची नावं मगाशी सांगितलेली आहेत, बरोबर, त्याच्यामध्ये मिथेन असेल किंवा इथेन असेल, इथिन असेल, अल्कोहोल, इथाईल अल्कोहोल, मिथाईल अल्कोहोल, बरोबर, याच्याशिवाय ॲसेटिक आम्ल असेल, ॲसेटिक आम्ल असेल, अशी काही उदाहरणं आपल्याला कार्बनी संयुगांची माहिती आहे.
आपण एक थोडंसं आयनिक संयुगांच्या गुणधर्माच्या माध्यमातून आपण कार्बनिक संयुगांचे गुणधर्म जर अभ्यासत गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात. पण आपण एक तक्ता इथे दिलेला आहे, तुमच्या पुस्तकात एक तक्ता दिलेला आहे, काही कार्बनिक संयुग त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्या कार्बनिक संयुगांचे काय दिलेले आहेत, द्रवणांक आणि उत्कलनांक दिले. पहा बरं, हा जो तक्ता इथे दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम लक्षात येईल की मिथेन, मिथेनचं रेणूसूत्र आहे CH4 इथं, बरोबर. या मिथेनचा द्रवणांक दिलेला आहे -183°C आणि त्याचा उत्कलनांक दिलाय -162°C. त्यानंतर दिलेलं आहे इथाइल अल्कोहोल म्हणजे इथेनॉल. इथेनॉलचं रेणूसूत्र आहे C2H5OH म्हणजे याचा द्रवणांक तुम्हाला दिलेला आहे -117°C आणि उत्कलनांक आहे 78°C. यानंतर क्लोरोफॉर्म, क्लोरोफॉर्म की ज्याचं रेणूसूत्र आहे क्लोरोफॉर्म, तुम्हाला परिचित आहे की हा क्लोरोफॉर्म बऱ्याच वेळेला फुंकला तर मनुष्य बेशुद्ध पडतो. याचा उदाहरण मी तुम्हाला मागच्या पाठामध्ये थोडस दिलेलं आहे. बघा, क्लोरोफॉर्म हा याचा द्रवणांक जो दिलाय तो -64°C आणि याचा उत्कलनांक आहे 61°C. त्याच्यानंतर ऍसेटिक आम्ल, ऍसेटिक आम्ल CH3COOH ऍसेटिक आम्ल. बघा बरं, या तक्त्यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की ऍसेटिक आम्ल हे सुद्धा एक काय आहे, कार्बनिक संयुग आहे आणि या कार्बनिक संयुगांचा द्रवणांक 17°C आणि उत्कलनांक 118°C आहे. म्हणजेच आयनिक संयुगांचे जे द्रवणांक आणि उत्कलनांक आहेत ते कितीतरी 1000°C मध्ये असतात, बरोबर. पण त्यांच्या तुलनेमध्ये कार्बनिक संयुगांचे जे द्रवणांक आणि उत्कलनांक आहेत ते अतिशय काय आहेत, खूप म्हणजे खूप त्यांच्या आयनिक संयुगांच्या उत्कलनांक आणि द्रवणांकांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आहे, बरोबर. जवळजवळ आपण यांचा विचार केला तर काही कार्बनिक संयुगांचे द्रवणांक वजा म्हणजे ऋण मध्ये आहे, म्हणजे शून्याच्याही खाली आहे. म्हणजेच सर्वसाधारणपणे आपल्याला याचा आणखीन एक कार्बनिक संयुगांचा गुणधर्म असा सांगता येईल की जवळजवळ बरेच जे कार्बनिक संयुगे उपलब्ध आहेत त्यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा सर्वसाधारणपणे 300°C पेक्षा खाली जाणार, खाली आढळतो, बरोबर. म्हणजे कार्बनिक संयुगाचे द्रवणांक आणि उत्कलनांक काय असतात, कमी आढळतात, बरोबर. आणखी एक गुणधर्म आपण आयनिक संयुगांच्या बाबतीत पाहिला की आयनिक संयुगांचे जलीय द्रावण हे काय, विद्युत वाहक आहे, बरोबर. पण आपण विचार केला तर कार्बनिक संयुगांचे जलीय द्रावण आपण जर तयार केलं तर त्याच्यातून विद्युत धारा वाहत नाही असं आपल्याला दिसेल. समजा आपण इथाइल अल्कोहोलचं पाण्यातील द्रावण तयार केलं, बरोबर, आणि त्यातून विद्युतधारा पाठवायचा प्रयत्न केला तर विद्युत दुर्वाहक आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की बरेच कार्बनिक संयुगे आपल्याला सर्वसाधारणपणे ते विद्युत त्यांचं पाण्यातील द्रावण हे विद्युत दुर्वाहक असल्याचं जाणवत आहे. म्हणजेच याचाच अर्थ काय, आयनिक संयुगे त्यांचं पाण्यातील द्रावण हे काय आहे, विद्युत सुवाहक आहे. का बरं, कारण आयनिक संयुगे जेव्हा पाण्यात विरघळतात तेव्हा त्याचं विचलन होते आणि त्याचे आयन तयार होतात. उदाहरणार्थ NaCl सोडियम क्लोराईड पाण्यात जेव्हा विरघळतो तेव्हा Na+ आयन आणि Cl- आयन हे काय होतात, त्या पाण्यातील द्रावणात आढळतात किंवा असतात किंवा निर्माण होतात आणि त्यामुळे हे आयन तयार झालेले हे विद्युत सुवाहकता निर्माण करतात. पण याचाच अर्थ असा होतो की कार्बनिक संयुगांचं जलीय द्रावण विद्युतदृष्ट्या दुर्वाहक आहे, म्हणजेच ह्यांच्यामध्ये आयनिक बंध असणार नाही आणि हे पाण्यामध्ये जेव्हा विरघळतात तेव्हा ते आयन तयार करणार नाही. म्हणजे इथं आपल्याला काही कार्बनिक संयुगांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे आयनिक संयुगांच्या गुणधर्माबरोबर तुलना करून मांडता येतील. त्यामध्ये सर्वसाधारणपणे कार्बनिक संयुगांचे गुणधर्म याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सर्वसाधारणपणे असं जाते की कार्बनिक संयुगे ही जास्तीत जास्त आपल्याला प्राणी व
वनस्पति पासून काय होतात उपलब्ध होतात म्हणजे प्राणी आणि वनस्पती हा कार्बनी संयुगांचा मुख्य स्रोत आहे बरोबर दुसरा काय लक्षात येईल बघा यांच्यामध्ये कार्बनी संयुगामध्ये मुख्य घटक कार्बन व हायड्रोजन आढळतो मुख्य घटक कोणता आहे याच्यामध्ये कार्बन व हायड्रोजन हा मुख्य घटक आढळतो म्हणून तर आपण यांना हायड्रोकार्बन्स असेही म्हणतो हायड्रोकार्बन्स असेही म्हणतो त्याच्यानंतर तिसरा नंबर काय असं सांगता येईल आपल्याला कार्बनी संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक हे असतात खूप कमी असतात कमी असतात बरोबर याच्यानंतर आणखीन एक गुणधर्म आपल्याला त्याचा कार्बनी संयुग असं सांगता येईल की या कार्बनी संयुगांचं पाण्यातील द्रावण पाण्यातील द्रावण हे कसं असतं विद्युत दृष्ट्या उदासीन असतं विद्युत दृष्ट्या काय असतं उदासीन असतं याचाच अर्थ यातून विद्युत धारा वाहत नाही म्हणजेच कार्बनी संयुगे पाण्यामध्ये आयन तयार करणार नाही आणि ज्या अर्थी त्याच्यामध्ये कार्बनी संयुगे पाण्यामध्ये आयन तयार करत नाही म्हणजेच कार्बनी संयुगांमध्ये कार्बनी संयुगांमध्ये आयनिक बंध असणार नाही मग आता कार्बनी संयुगामध्ये आयनिक बंध असणार नाही किंवा ते आयन तयार करत नाही बरोबर म्हणजेच यामध्ये मग कोणता बंध असेल बरं याचा आपण थोडासा अभ्यास करावायचा आहे हा अभ्यास आपण कार्बनी संयुगामध्ये कोणते कोणता रासायनिक बंध असतो आणि तो मुख्यत्वे त्याचा जो घटक आहे कार्बन हा त्याचा मुख्य घटक आहे या कार्बनची संयुजा कार्बनचे गुणधर्म आणि कार्बन हा मुख्य घटक त्यामध्ये कशाप्रकारे तो कितीतरी पटीमध्ये कार्बनी संयुगे निर्माण करण्याची क्षमता त्या कार्बन गुणधर्मात का आहे याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या पाठात पाहणार आहोत धन्यवाद पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या तासिकेमध्ये करणार आहोत धन्यवाद